श्रीरामपूर तालुक्यातील शेतवस्तीवर रात्री 2 सुमारास दरोडा पडला. यात विवाहित तरुणाची दरोडेखोरांनी निर्गुणपणे हत्या केली तर पत्नीला जबर मारहाण करून घरातील मोठी रक्कम घेऊन पोभारा केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. गुरुवारी 1 ते 2 सुमारास नईम यांची पत्नी लघु शंकेला घराबाहेरील स्वच्छतागृहात जाण्यासाठी झोपेतून उठली. घरातील दार उघडताच बाहेर टक लावून असलेले 4 पुरुष एक महिला दरोडेखोरांनी नईम यांच्या पत्नीला फरफटत घरात आणून जबर मारहाण करायला सुरुवात केली. आरडाओरड होताच नईमने दरोडेखोर घरात आल्याचं पाहिलं. तोपर्यंत लगेचच दरोडेखोरांनी नईमला घरातील लहान बाळांची झोकेची ओढणी गळ्याला बांधून निर्घुणपणे हत्या केली व घरातील मोठी रक्कम दरोडेखोरांनी घेऊन पोभारा केला. घटनेची माहिती जखमी पत्नी बुशरा हिने एकलहरे गावातील वास्तव्यास असलेल्या आपल्या वडिलांना देतात. गावातील सरपंच पतीसह घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. सरपंच पती अनिश शेख यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. नईम पठाण याचा बेलापूर येथे बॅटरीचा व्यवसाय आहे. जागेच्या व्यवहारासाठी काल नईमने 5 ते 7 लाख रुपये घरात आणले होते. याची सखोल माहिती दरोडेखोरांना मिळाली असल्याने संपूर्ण पूर्व नियोजन सदर दरोडा दरोडेखोरांनी टाकला. तसेच दरोडेखोर हे स्थानिक असल्याचा संशय असून मृत नईमने दरोडेखोरांना ओळखले असल्यानेच नईमची निर्घुणपणे हत्या केल्याचं घटनास्थळी बोललं जात आहे. घटनास्थळी धाव घेऊन पोलीस यंत्रणेकडून कसून तपास चालू आहे.